हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय झाला होता, अजित पवारांच्या बोलण्यात सत्यता नाही, शरद पवारांकडून स्पष्ट, तर माझी स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत असल्याचंही वक्तव्य। पहाटेचा शपथविधी हा पक्षाचा धोरणाचा भाग नव्हता, शरद पवारांकडून स्पष्ट। मी अजित पवारांना भेटायला बोलावलं नाही, आमची भूमिका भाजप विरोधी, बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या, शरद पवारांचा टोला। लोकांमध्ये गेल्यावर ते प्रश्न विचारतील म्हणून त्याआधीच अशी भाषणं, अजित पवारांच्या गौप्यस्फोटावरून शरद पवारांचा टोला। मोदींनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कुणावर केले हे शोधा, शरद पवारांचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा। बारामतीच्या जागेसंदर्भातला निर्णय जयंत पाटील घेतील, जयंत पाटील ज्यांना तिकीट देतील तो आमचा उमेदवार, शरद पवारांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांचं दिल्लीतील घर ईडीनं ताब्यात का घेतलं, पुस्तक लिहा, वाट पाहतोय, शरद पवारांचा टोला। हसन मुश्रीफ माझ्याकडे 5 तास बसले होते, मला अडकवणाऱ्या भाजप सोबत गेलो नाही, दादांच्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण। आंदोलन राजीनामा असं काहीच ठरलेलं नव्हतं, अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार बारामतीमधून उभ्या राहिल्यास भाजप मदत करणार, बारामतीची जागा भाजप अजित पवार गटासाठी सोडायला तयार, सूत्रांची माहिती। जिथे आमचे खासदार ती जागा आम्हीच लढवणार, बारामतीमध्ये गृहकलहाचा प्रश्न येत नाही, हसन मुश्रीफांचं वक्तव्य। अजित पवारांचे आरोप भाजपची स्क्रिप्ट, शिवसेना आणि राष्ट्रवादी संपवण्यासाठी भाजप आणि संघाचं हे षडयंत्र, संजय राऊतांची टीका। राऊतांची विधानं म्हणजे राजकीय चोंबडेपणा, राऊतांच्या तोंडी शरद पवारांचे बोल, त्यांची नार्को टेस्ट करा, शेलारांचा संजय राऊतांवर पलटवार। राजाच्या राजकारणातला संजय राऊत चकोनी मामा, गलिच्छ राजकारणाला राऊत जबाबदार, नितेश राणेंची खोचक टीका। राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक, जालन्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात गाडीची तोडफोड। बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे काही लोक असंतुष्ट, लोणीकरांच्या समर्थकांकडून तोडफोड, राजेश टोपेंचा आरोप, तर लोणीकर गटाच्या 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। पवनराव लोणीकरांच्या जालन्यातील घरावर अज्ञातांकडून दगडफेक, तर राजेश टोपे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा लोणीकरांचा आरोप। मला अटक केली तर मराठा समाज काय आहे ते समजेल, आमच्यावर डाव टाकला तर सोपं जाणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, तर जरांगेंना अटकेची भीती का, तायवाड्यांचा सवाल। पोलिसांना प्रत्येक चौकात 25,000 वसुलीचं टार्गेट, अमोल कोल्हे यांचा वाहतूक शाखेवर खळबळजनक आरोप, तर कोल्हेंच्या गाडीवर 17,000 थकीत दंड, मुंबई वाहतूक पोलिसांचं प्रत्युत्तर। मुंबईच्या गोरेगाव मधील वडापाव महोत्सवाला राज ठाकरे उपस्थित, महोत्सवातून राज ठाकरेंचा शिंदे फडणवीस आणि अजितदादांना मिश्किल टोला। फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला वडा अजित पवार आहे का, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधला वडा हा एकनाथ शिंदे आहे का, वाईस वर्षा जे काय असेल ते। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।